संगमनेर या तालुक्याच्या ठिकाणच्या जवळ असलेल्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात असलेले सोनोग्राफी मशीन रुग्णालयात सुरू झाल्यापासूनच वारंवार बंद असल्याचं लक्षात आलंय. त्यामुळे येथे येणाऱ्या गर्भवती महिला रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याची बाब संगमनेरातील असलेल्या संगमनेर व्यवस्था परिवर्तन आणि वेद नेमका आणि अचूक या व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांनी या विषयाला वाचा फोडत एकत्र येऊन संगमनेर प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे हे मशीन तातडीनं चालू करण्याची मागणी केली आहे. संगमनेर शहरातील विविध समस्यांवर चर्चा या दोन्ही ग्रुप्सवर सातत्यानं होत असतात. शहरातल्या अनेक क्षेत्रातील मान्यवर लोक या ग्रुपचे सदस्य आहेत. या ग्रुपवरील चर्चेतून तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात असलेले सोनोग्राफी मशीन गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. सदर रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन अपडेट ठेवणे आणि ते सामान्य जनतेला अडीअडचणीच्या काळात उपलब्ध करून देणे ही तेथील वैद्यकीय अधिकारी यांची प्रामुख्यानं जबाबदारी आहे. मात्र सदरचे मशीन बंद असल्यानं रुग्ण आणि ग्रामीण भागातील जनतेला सोनोग्राफीसाठी संगमनेर शहरातील खासगी सोनोग्राफी केंद्राचा आधार घ्यावा लागतो. खासगी सोनोग्राफी चालकांकडून रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा दराची आकारणी केली जाते. त्यामुळे शासनानं सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोनोग्राफी मशीनचा फायदा रुग्णांना होताना दिसत नाहीये. याविषयी पत्रकार विवेक भिडे आणि सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रुप ॲडमिन अमोल खताळ यांनी अधिक माहिती दिली. संपूर्ण शेत खातं काय अशी परिस्थिती या संगमनेर ग्रामीण रुग्णालयाची झालेली. तसं पाहिलं तर 2009 साली या अद्ययावताच्या आणि नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग असलेल्या रुग्णालय अतिशय अद्ययावत आणि अतिशय चांगली भक्कम अशी इमारत उभी राहिलेली. ज्यावेळेस या ठिकाणी मशीन आलं, सोनोग्राफी मशीन आलं, त्या क्षणी ते मशीन त्याची लेन्स खराब झाली म्हणून ते रिजेक्ट करून ते पुन्हा पाठवलं की इथंच ठेवलं. याबद्दल कुठलाही आरोग्य विभागाचा अधिकारी गेल्या 3 वर्षात स्पष्टपणे सांगू शकलेला नाही. खरं पाहिलं तर ह्या सोनोग्राफीचा जो विषय आत्ता चर्चेला येतो त्याचं कारण असं आहे की जे 2 डॉक्टरांचे जे भयान प्रकरण झाले महाराष्ट्रामध्ये भरून आता नंतर त्याच्यामुळं हा विषय पुढे आलेला आहे. संगमनेर तालुका हा खूप मोठा तालुका जिल्ह्यामध्ये आणि शेजारी अकोला आहे. अनेक पेशंट इथे येत असतात आणि सोनोग्राफी आज प्रत्येक आजारामध्ये सोनोग्राफीला प्राधान्य दिलं जातं. तसं पाहिलं गेलं तर इथे येणारा प्रत्येक पेशंट आल्यानंतर त्याला एक ठराविक हॉस्पिटलची चिठ्ठी दिली जाते. त्या चिठ्ठीच्या माध्यमातून इथंच काम इथंच असणारे काही वैद्यकीय अधिकारी यांनीच नवीन नगर रोडला आपले अतिशय प्रोफेशनल दुकानं दाटलेली आहेत. म्हणजे इथे एक बोर्ड लिहिलेलं आहे की वैद्यक डॉक्टर हा कसा समाजाला चांगलं काम करणारा एक स्लोगन दिलेलं आहे डॉक्टर वानखडेंनी. त्याच्या विपरीत उलटा कार्यक्रम इथं चालू झालेला आहे. निश्चितच आमचे दोन्ही व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य जोपर्यंत त्या ठिकाणी हे मशीन येत नाही त्यासाठी अतिशय शेवटपर्यंत पाठपुरावा करतील हे निश्चित. आमचे मित्र विवेक भिडे यांना एक संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या सोनोग्राफीबाबत वाईट अनुभव आला. त्याबद्दल त्यांनी आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे संगमनेर व्यवस्था परिवर्तन वेद नेमका वाचू या ग्रुपवरती त्यांनी या संदर्भात चर्चा सुरू केली. त्या चर्चेनंतर आम्ही स्वतः प्रत्यक्ष घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय इथे येऊन बघितलं असता तिथं फक्त बोर्ड लावलेलं आहे. मशीन तर काही कुठल्या वेळेच्यात सापडलं नाही. काही लोकांशी तिथं चर्चा केली असता त्या नर्सचं म्हणणं असं आलं का मशीन सील करण्यात आलं. त्यांना विचारलं मशीन सील कोणाच्या सांगण्यावरून केलं काय केलं तर त्याबाबत ते काही उत्तरं देऊ शकले नाही. सदर प्रकार हा अतिशय गंभीर आहे. तिथं जे लिहिलेलं आहे सोनोग्राफी संगमनेर शहरातील काही खासगी यांना त्यांनी पाठवतात तिथं तर संगमनेरचे जे आता जे तिथंच आम्हीच बघतो आत्ता का मेडिकल ऑफिसर जे आहेत त्यांचीसुद्धा संगमनेर शहरामध्ये खासगी सोनोग्राफी सेंटर आहे. तरी या प्रकरणामध्ये जर सरकारने एवढं नवीन सोनोग्राफी मशीन दिलेलं आहे मशीन असताना त्या आरोग्य अधिकाऱ्याची जबाबदारी जर ते मशीन खराब झालं आहे तर ते पुन्हा तुम्ही रिपेअर करणं व्यवस्थित करणं त्यांनी त्याबद्दल कुठलंही केलेलं दिसत नाही. आणि स्वतः तेच इथं वैद्यकीय अधिकारी आहेत. याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने निघतोय. आणि याबाबत जर आम्ही आजच माननीय प्रांताधिकारी संगमनेर तसेच तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हाधिकारी साहेब मुख्यमंत्री साहेब त्यानंतर आरोग्यमंत्री यांना सर्वांना निवेदन दिलेलं आहे. आणि याबाबत आता त्यांच्याकडून पाठपुरावा आम्ही करत राहणारच आहोत. आणि काल आम्हाला प्रांताधिकाऱ्यांकडून अतिशय पॉझिटिव्हली सांगण्यात आलं आहे का जिल्हा शल्यचिकित्सकांबरोबर ते सुद्धा प्रकरण गंभीर असल्यामुळे पाठपुरावा करून लवकरात लवकर मशीन चालू होण्याबाबत प्रयत्न करणार आहे. आणि आम्हीसुद्धा ज्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून हा विषय चालू झाला आहे त्याचे सर्व सदस्य मशीन जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत
शासनाच्या धोरणांशी विसंगत अशा स्वरूपाचे कृत्य ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी करत असल्याचे येथे दिसून येते. सोनोग्राफी मशीनमध्ये जर खरोखरच बिघाड असेल तर ते संबंधित कंपनीकडून बदलून अन्यथा दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर असते त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटलंय. यामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्ते आणि पत्रकारांचाही समावेश आहे. येथील महिला पत्रकार नीलिमा घाडगे यांनी याविषयी अधिक माहिती दिली. बोर्डवर लिहिलेलं आहे की येथे सोनोग्राफी केली जाईल, परंतु जसं हॉस्पिटल अद्ययावत झाले, सोनोग्राफीचं मशीन आणलंय, तेव्हापासून सोनोग्राफी झालेलीच नाही आहे. आणि चिठ्ठ्या देतात नवीन नगर रोडच्या सोनोग्राफी सेंटरच्या, मग इथलं मशीन का चालू होत नाही. आणि याला दुसरं पण एक कारण असं असतं की प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी ही नवीन नगर रोडला असलेल्या सोनोग्राफी सेंटर्समध्ये हमखास होतच असणार, ती पण छुप्या पद्धतीने. सध्याच निघुते डॉक्टरांचं एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे, त्या दिवशी छापा पडला म्हणून ते प्रकरण उघडकीस आलं, पण यापूर्वीही अनेक स्त्रीभ्रूण हत्या झालेल्या आहेत, त्याची चौकशी कोण करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि इथलं तात्काळ सोनोग्राफी मशीन चालू करावं असं ग्रुपतर्फे व्हॉट्सअप ग्रुपतर्फे निवेदन दिलेलं आहे, त्याची दखल घेण्यात यावी. संगमनेर रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन बंद आहे, त्यामुळे इथे सोनोग्राफी होत नाही. मात्र संगमनेर ग्रामीण रुग्णालयात पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर मातांची सोनोग्राफी महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत मोफत सोनोग्राफी केली जाते असं म्हटलंय. मात्र ती शहरातील 5 खासगी रुग्णालयात करावी असं म्हटलंय. त्यातील 5 डॉक्टरांच्या नावापैकी एक नाव साईदत्त सोनोग्राफी सेंटर असून त्याचे चालक हे संगमनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर हे असल्याचं दाखवत आहे. यावरही नागरिक आणि या व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.